बदलापूर येथील एका शाळेत दोन लहानग्या मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर जनक्षोभ उसळला होता. नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल 9 तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर सरकारसह प्रशासनाला जाग आली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टानेही गंभीर दखल घेतली. सुनावणीवेळी बदलापूर प्रकरणातील तपासावरून कोर्टानं पोलिसांसह राज्य सरकारला आता फटकारलंय. बदलापुरात दोन शाळकरी चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मंगळवारी जनक्षोभ उसळला. या संतापाचं मुख्य कारण ठरलं होतं पोलिसांची दिरंगाईची भूमिका. त्यामुळे या प्रकरणाची मुंबई हायकोर्टानंही गंभीर दखल घेत स्वयंप्रेरणेनं याचिका दाखल करून घेतली. बदलापूर प्रकरणातील तपासावरून कोर्टानं पोलिसांना झाप झाप झापलं. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे. महाराष्ट्र पोलिसांना आपलं ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणायचा अर्थ कळतो का? बदलापूर पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करा. पीडित मुलींचं समुपदेशन केलं का? पालकांचे जबाब नोंदवलेत का? तपासात पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचं दिसतंय. गंभीर प्रकरणात पोलिसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कारवाईचे आदेश देताना आम्ही मागं पुढं पाहणार नाही. जेव्हा लोकांनाच रोड्सवरती येऊन आंदोलन करून जर करावं लागेल, ते पण राईट टू एज्युकेशन आपला फंडामेंटल राईट आहे आणि त्याच्याकरिता जर प्रोटेस्ट करावे लागेल त्या राईट मिळवण्यासाठी, तर त्या राईटचा अर्थ राहत नाही. कोर्टनी दुसरं म्हणजे हे म्हणालं की बदलापूर पोलीस जे होती ते आतापर्यंत काय करत होती, कारण की खूप सारे प्रोसिजरल लॅप्सेस होते जे कोर्टानी ज्याची संज्ञात घेतली. बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टानं राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या महाअधिवक्त्यांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. हायकोर्टानं याबाबत राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पोक्सो अंतर्गत खटला दाखल केला का अशी विचारणा कोर्टानं केली आहे. पोक्सो आणि बाकीचे गुन्हे आधीच नोंद करण्यात आले होते असं उत्तर महाधिवक्त्यांनी कोर्टाला दिलं. दुसऱ्या पीडित मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे का अशी विचारणा कोर्टानं केली. दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब आज नोंदवलाय अशी माहिती सरकारनं कोर्टात दिली. कोर्टानं दखल घेतल्यानंतर तुम्ही जबाब नोंदवता हे किती योग्य आहे अशी विचारणा कोर्टानं केली. त्या मुलीचा जबाब नोंदवताना व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय का अशी विचारणा कोर्टानं केली. आम्हाला FIR आणि केस डायरी दाखवा, नुसतं तोंडी बोलू नका असंही कोर्टानं सुनावलं. आतापर्यंत काय कारवाई केली, काय चौकशी झाली ते सांगा असा सवाल कोर्टानं केला. पण यात सगळ्यांना दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करण्यात आली अशी सरकारनं कोर्टात माहिती दिली. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क उभा करणारं वाक्य जेव्हा कोर्ट उद्गारत म्हणजे इतका हलगर्जीपणा पॉलिटिकल प्रेशरशिवाय होऊ शकत नाही. पॉलिटिकल प्रेशरशिवाय इतका हलगर्जीपणाने होऊ शकत नाही. कोर्टाने जे काही ताशेरे ओढले ते अत्यंत बरोबर आहेत आणि अत्यंत आणखीन कडवटपणे बोललं गेलं पाहिजे, परंतु त्यांच्या सुद्धा मर्यादा असतात. मी सांगितलं नक्की याच्यामध्ये ज्या काही पोलिसांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत, का नाही तू कुणाचा दाखल करून घेतला, कुणाशी वाट पाहत होते हे लोक, कुणाचा दबाव होता त्यांच्यावर, हे तरी त्यांनी सांगावं ना. एकीकडे लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचं उघड झालं, तर दुसरीकडे आंदोलकांवर कारवाई करण्यात चांगलीच तत्परता दाखवली. त्यामुळे यावरून बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट आहे. अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबियांची तक्रार दाखल करायला 13 तास लागले, तर आंदोलनाबाबत पोलिसांनी अनेक आंदोलकांना नाहक गोवल्याचा आरोप होतोय. गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 तासांनी आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हे दाखल होताच आंदोलकांची धरपकड करण्यात आली. गंभीर कलम न लावल्यामुळं आरोपीला सुरुवातीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. विविध कलमांमुळं आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. आंदोलकांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिल्याचाही आरोप आहे. बदलापुरातील या आंदोलनाच्या उद्रेकाची धग मोठी आहे. अशा घटनांमध्ये वारंवार निष्काळजीपणा दिसून आला तो पोलिसांचा. वेळेत न्याय मिळणं सामान्य नागरिकाला दुर्लभ झालंय. अत्यंत भीषण आणि क्रौर्य दाखवणारे गुन्हे दीर्घकाळ कोर्टात खितपत पडतात. फास्ट्रॅक कोर्टातही अमुक वेळेत निकाल लागेल याची शाश्वती नसते. नागरिकांचा हा संताप अशा सर्वांवर आहे, पोलिसांच्या दिरंगाईवर, बेजबाबदार वर्तनावर आणि न्यायव्यवस्थेवर.
ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.